श्रीनिवासन रामार्जुन पुण्यतिथी. श्रीनिवासन रामार्जुन कधीकधी निसर्ग एखादी अलौकिक रचना करतो, त्यासारखी कलाकृती मानवजातीत पुन्हा आढळत नाही. वास्तविक कुंभकोणम येथे काम करणारे कापड दुकानात मुकादमाची नोकरी, काटकसरीने जीवनचरितार्थ चालविणारी त्यांची पत्नी या दाम्पत्याला ईश्वराने एक अपत्य दिले आणि तामिळनाडूमधील एरोड या गावी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय गणिती श्रीनिवासन रामार्जुन यांचा जन्म झाला. जन्मताच गणिताची आवड, त्यांचे कुंभकोणमला प्राथमिक शिक्षण व टाउन हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले. एके दिवशी शिक्षक गणित समजावून सांगत होते, उदाहरणार्थ 5 मुलात 5 फळे वाटली तर प्रत्येकाच्या वाटेला एक फळ येईल, 10 मुलात 10 फळे वाटली तर प्रत्येकी एक फळ मिळेल, कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागले तर भागाकार एक येईल. त्यावेळी रामार्जुन उठले व म्हणाले, समजा आपल्याकडे 0 फळे आहेत, ती 0 मुलांना वाटली तर 0 भागेला 0 असे होईल का की भागाकार 1 येईल? शिक्षक चक्रावून गेले, पण पुढे रामार्जुनने अवघड गणिते सोडून जगाला चक्रावून सोडले. बीजगणित, भूमिती, गणनशास्त्र, 1860 साली G.S. कार यांच्या सिनॉप्लिसिस ऑफ प्युअर मॅथेमॅटिक्स या केम्ब्रिज विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या 600 सिद्धांतात सूत्रांची सर्व सूत्रावरील उदाहरणे सोडवून दाखविली. प्रज्ञावंत जगाला जे साधले नाही ते रामार्जुनने करून दाखवले. कोणतीही पदवी नसताना त्यांनी शिष्यवृत्ती मिळाली, त्यामुळे ते संशोधक झाले. केम्ब्रिज विद्यापीठातील डॉक्टर हार्डी आणि जेई लिटलवूड या दोघांनाही जे सुचले नव्हते ते रामार्जुनने न कळत लिहिले होते. या दोघांनी रामार्जुनला इंग्लंडला बोलावले. रामार्जुन त्यांच्या मार्गदर्शनाने केम्ब्रिज विद्यापीठात अभ्यास व संशोधन करू लागले. रामार्जुन यांनी केलेल्या संशोधनाबद्दल सन 1918 रॉयल सोसायटी, ट्रिनिटी कॉलेज यांचे फेलो म्हणून त्यांची निवड झाली. रॉयल सोसायटीचा फेलो होण्याचा मान मिळवणारे ते पहिले भारतीय. 1920 क्षय आजाराने आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू आला. त्यावेळी त्यांचे वय अवघे 33 वर्षाचे होते.